आपण होळी खेळत असताना शेतकऱ्यांच्या आयुष्याची होळी झाली अशी परिस्थिती जी आहे महाराष्ट्रात निर्माण झाली म्हणून स्थगन प्रस्ताव मांडला होता। खरं तर या सरकारने स्वतःहून निवेदन करायला पाहिजे होतं की या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांचं जे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याबद्दल आम्ही अशा अशी कारवाई करतो हे सुरुवातीलाच सांगायला पाहिजे होतं, पण त्यांना केवळ चर्चा करा, पुढची पुढे तुमचा प्रस्ताव आहे, वांजोटी चर्चा करण्यात काही अर्थ नाही। नाशिक जिल्ह्यामधल्या एक माळवाडी गाव जा, त्यांनी सांगितलं आमचं गाव विकत घ्या आणि एक कर्ज जे आहे ते फेडा। काही लोकांनी जे आहे शेतकऱ्यांचं उभ्या पिकामध्ये रोटर फिरवण्यासाठी राष्ट्रपतींना सांगितलं अनुदान द्या। पाच पाच एकरमध्ये असलेल्या कोबीमध्ये सुद्धा ट्रॅक्टर फिरवण्यात आलेला आहे। उभं राहिलेलं गव्हाचं पीक ते भुईसपाट झालेलं आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे कांदा गुजरातनं 350 कोटी रुपये शेतकऱ्यांना अनुदान दिलं, वाहतुकीवर अनुदान दिलं, निर्यातीवर ते अनुदान देतात आणि त्याच्या कित्येक पटीनं कांद्याचं उत्पादन आपल्या राज्यात होत असताना आणि नुकसान होत असताना अजूनही हे सरकार जे आहे फक्त नाफेडला सांगते आणि चुकीचे आकडे जे सभागृहामध्ये सांगतात की एवढे खरेदी केले तेवढे खरेदी केले, नाफेडच्या ज्या खरेदी कंपन्या आहेत त्या फक्त बाहेर थातूर माथूर खरेदी करतात। नाफेडमध्ये एपीएमसीमध्ये मार्केट कमिटीमध्ये स्वतः त्यांनी उतरलं पाहिजे, बोली लावली पाहिजे आणि त्याचबरोबर एवढ्यानं सुद्धा भागणार नाही, अनुदान दिलं पाहिजे। खरं तर हे ताबडतोब जाहीर करू शकतात, पण जे गुजरात करू शकलं मला वाईट वाटतं की महाराष्ट्र सारखं राज्य जे आहे हे अजूनही ते करायला तयार नाही। मला आठवलं 2002 मध्ये ज्यावेळेला मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख, मी स्वतः उपमुख्यमंत्री होतो, 300 कोटी रुपये त्यावेळेला खर्च करून सगळा कांदा जो आहे हा सरकारनं खरेदी केला होता आणि शेतकऱ्यांना मदत केली होती, परंतु हे सरकार जे आहे हे अजूनही आपल्या खरं म्हणजे जे आहे मस्तीतच दंग आहे, अजूनही त्यांना का शेतकऱ्यांचे हाल दिसत नाही मला याच्याबद्दल फार वाईट वाटतं आणि म्हणून जो आहे हा स्थगन प्रस्ताव आम्ही मांडला होता।